अमरावती विद्यापीठामध्ये लॅब ऑलरेडी होता आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी डीपीडीसीच्या अंतर्गत आम्ही पैसे देखील त्यांना दिले. तिथले जे सायंटिस्ट आहेत ते 2 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी गेलेले होते आणि 1-4 दिवस सॅम्पलिंग त्यांचं झालं. पण आता एम्सच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की अजून 2-3 दिवसाचं ट्रेनिंग आम्हाला त्यांना द्यावं लागणार आहे, म्हणून आता त्या ट्रेनिंगसाठी पुन्हा ती मंडळी तिथे गेलेली आहे. जसे ते ट्रेनिंगवरनं आल्यानंतर पुन्हा त्यांना सॅम्पलिंगचे टेस्ट दिले जातील आणि त्या टेस्ट नंतर मग आपल्या लॅब त्या ठिकाणी सशक्तपणाने त्या ठिकाणी तयार होईल. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की एन्झायटी आपण लॅबची कमीत कमी करावी, कारण जे काम करतायत ते कामच करतात आहे. काही 2 जिल्ह्यांमध्ये लॅब झाल्या आणि त्या 3-र्या दिवशी बंद पडल्या, तर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी सगळ्यांचं व्यवस्थित ट्रेनिंग होऊन सशक्त लॅब त्या ठिकाणी कारवाई करायची आहे आणि त्याचे अधिकार एम्सला आणि ICMRला आहे, तुम्हाला मला नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेत या सगळ्या गोष्टींना सहकार्य करावं अशी विनंती. धन्यवाद.